नमस्कार, आर के फूड कॉर्नर मराठीमध्ये तुमचं स्वागत आहे. आज मी तुम्हाला कुळीथाचं कडण कसं बनवायचं हे दाखवणार आहे. ह्याला तुम्ही कुळीथाचं कडण म्हणू शकता, कुळीथाचं सूप म्हणू शकता, हुलग्याचं सूप म्हणू शकता, बडबड्याचं सूप म्हणू शकता. कुळीथ, हुलगे, बडबडा, हॉर्स ग्रॅम असं वेगवेगळ्या नावाने ह्याला ओळखलं जातं. इथे मी अर्धी वाटी कुळीथ 2 तासासाठी गरम पाण्यामध्ये भिजत घालून घेतलेले आहेत. 2 लहान टोमॅटो घेतलेले आहेत, 2 मिरच्या आणि 10 ते 12 लसणाच्या पाकळ्या घेतलेल्या आहेत, 10 ते 12 काळे मिरे घेतलेले आहेत, 1.5 चमचा शेंदे मीठ घेतलेलं आहे. आता आपल्याला एका प्रेशर कुकरमध्ये हे 2 तासासाठी भिजवून घेतलेले कुळीथ भिजवलेल्या पाण्यासहित उकडायला टाकायचे आहेत. कुळीथ भिजवते वेळेस ते आधी 4 ते 5 वेळेस चांगले धुवा व नंतर गरम पाण्यामध्ये भिजत घाला आणि त्या भिजलेल्या पाण्यासहितच कुळीथ शिजवा. ते पाणी फार पौष्टिक असतं, ते फेकून देऊ नका. त्यामध्ये अजून 1 वाटी पाणी टाका. आता हे टोमॅटो, मिरच्या, लसूण हे सर्व आपल्याला ह्या कुळीथसोबतच उकडून घ्यायचं आहे, ते देखील ह्याच्यामध्ये टाका. काळे मिरे, हळद आणि शेंदे मीठ हे सर्व मिक्स करा. थंडीच्या दिवसामध्ये कुळीथ खाणं आपल्यासाठी खूपच फायदेशीर असतं. कुळीथामध्ये भरपूर प्रमाणात कॅल्शियम, आयर्न, फॉस्फरस आहे. कुळीथ खाल्ल्यामुळे बॅड कोलेस्ट्रॉल घटून गुड कोलेस्ट्रॉलमध्ये चांगली वाढ होते. त्वचा, केस इत्यादीमध्ये देखील कुळीथाचे खूपच फायदा असतो. थंडीच्या दिवसामध्ये, खास करून हिवाळ्यामध्ये, आपल्याला जेव्हा थोडीफार सर्दी खोकला होतो तेव्हा कुळीथाचं हे कडण आपल्याला खूपच उपयोगी पडतं. इथे तुम्ही बघू शकता, एकदम स्लो गॅसवरती प्रेशर कुकरच्या मी 5 शिट्ट्या करून घेतलेल्या आहेत. प्रेशर कुकर पूर्ण थंड झाल्यानंतर ते उघडा व आता त्यातील हे कुळीथ एका चाळणीवरती आपल्याला गाळून घ्यायचे आहेत. इथे तुम्ही बघू शकता कुळीथ कसे चांगल्या प्रकारे उकडल्या गेले आहेत व ह्या पाण्याचा रंग बदललेला आहे. आता हे सर्व पाणी आपल्याला गाळून वेगळं ठेवायचं आहे व कुळीथ वेगळे घ्यायचे आहेत. इथे मी असं चाळणीवरती हे गाळून घेत आहे. हे कुळीथ बघा तुम्ही किती मऊ असे शिजलेले आहेत. गाळून घेतलेलं पाणी बाजूला ठेवा. हे आपल्याला आता सूप बनवण्यासाठी, कडण बनवण्यासाठी लागणार आहे व हे कुळीथ, मिरच्या, लसूण हे सर्व मिक्सरमध्ये गरजेनुसार थोडं थोडं पाणी टाकून बारीक असं वाटून घ्या. इथे तुम्ही बघू शकता मी हे अशा पद्धतीने एकदम बारीक असं वाटून घेतलेलं आहे. कुळीथाचं हे गाळून घेतलेलं कडण म्हणजेच हे पाणी, ह्यामध्ये वाटून घेतलेल्या कुळीथाची पेस्ट मिक्स करा. ही सर्व हुलग्याची पेस्ट चांगली मिक्स करा. गरजेनुसार म्हणजे तुम्हाला हे सूप किती पाहिजे त्यानुसार तुम्ही ह्याच्यामध्ये पाणी वाढवू शकता. हे सूप फार पातळ किंवा फार घट्ट असं नसतं. इथे मी 1.5 ग्लास पाणी वापरलेलं आहे. ह्या पद्धतीने व एवढ्याच प्रकारात हे सूप आपल्याला पातळ आणि घट्ट असं पाहिजे. आता हे बडबड्याचं कडण गॅसवरती उकळवायला ठेवा व एका दुसऱ्या गॅसवरती ह्या कुळीथाच्या कडणला आपल्याला साजूक तुपाचा तडका द्यायचा आहे. त्यासाठी इथे मी 1 वाटी गरम करायला ठेवलेली आहे. त्यामध्ये 1 चमचा तूप टाका. कुळीथाच्या ह्या कडणमध्ये तुपाचा तडका खूपच चवदार लागतो. तुम्हाला तूप खायला आवडत नसेल किंवा खात नसताल तर तुम्ही इथे तेलाचा देखील तडका मारू शकता. 1/2 चमचा जिरे, 1/4 चमचा मेथी दाणे, 6 ते 7 कढीपत्त्याची पाने,
कढीपत्त्याची पाने तडतडल्यानंतर गॅस बंद करा व हा तडका उकळत असलेल्या कुळीथाच्या सूपमध्ये टाका. सर्व व्यवस्थित मिक्स करा. तडका टाकल्यानंतर कुळीथाचं कडण आपल्याला जास्त उकळवून घ्यायचं नाही, ते आधी शिजलेलं आहे व बऱ्यापैकी उकळलेलं देखील आहे. तडका टाकल्यानंतर फार तर फार 1 मिनिटापर्यंत ह्याला परत थोडीशी उकळी येऊ द्या. गॅस बंद करा व गरम गरम कुळीथाचं कडण पिण्यासाठी तयार आहे. कुळीथाचं हे कडण तुम्ही गरम गरम पिल्यानंतर आपल्या श्वासनलिकेमध्ये जमा झालेला कफ पातळ व्हायला मदत होते. वारंवार होणाऱ्या सर्दी खोकल्या फ्लूपासून आपल्याला आराम मिळतो. कुळीथ हे अतिशय उष्ण असतात. ज्यांना उष्णतेचे आजार असतील किंवा उष्णतेचा त्रास असेल त्यांनी कुळीथ हे योग्य प्रमाणातच खाल्लेलं बरं. अशा पद्धतीने हे कुळीथाचं कडण आपलं तयार आहे. तुम्ही ह्याला गरम गरम प्या किंवा भातासोबत खा, भाकरीसोबत, चपातीसोबत खा, पण पिते वेळेस हे कुळीथाचं कडण जास्त फायदे देतं. तुम्हाला ही रेसिपी आवडली असेल तर लाईक करा, सबस्क्राईब करा. परत भेटू अशाच एका नवीन रेसिपीसोबत.